विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, विविध कोर्सेससाठी प्रवेश सुरू, ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन नोट्स, ई बुकसह परिपूर्ण मार्गदर्शन, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, हॉस्टेल, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, एक्सरे मशीन अशा अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, राजारामपुरी सहावी गली श्रीराम विद्यालयाजवळ कोल्हापूर. संपर्क 78 87 88 25 38. कोल्हापूर महानगरपालिका म्हणजे कायम चर्चेचा विषय, कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होत असते. अशीच एक खळबळ मारणारी गोष्ट म्हणजे घरपाळा प्रकरण. हे घरपाळा प्रकरण काय आहे हे पाहूया. आज आपण आलेलो आहे कोल्हापूरचे माजी उपमहापौर भूपाल सट्टे यांच्याजवळ. साहेब नमस्कार. नेमकं घरपाळा प्रकरण काय आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, समजू शकेल का? घरपाळा घोटाळ्याच्या संदर्भात अनेक नागरिकांनी, सेवाभावी संस्थेनी कोल्हापूर महापालिकेकडे तक्रारी केल्या. ह्याच्यापूर्वी पण देखील आम्ही सभागृहामध्ये वेळोवेळी आवाज उठवत होतो की अनेक मोठ्या व्यक्तींना घरपाळा कमी लावला जातो आणि सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोक यांना मात्र मोठ्या प्रमाणात त्यांना आकारणी करायची आणि मोठ्यांना मात्र कमी करायची, असं या महापालिकेमध्ये पहिल्यापासूनची सुरुवात आहे. पण यामध्ये आत्ताचा जो 3,18,01,291 घरपाळा घोटाळा झालेला असा अहवाल, ही संजय भोसलेंची सही आहे, ही माझी नव्हे. माहिती अधिकारामध्ये वेळोवेळी माहिती अधिकारचा वापर करून ह्या घोटाळ्यातले पेपर माझ्याकडं कमीत कमी 7-8,000 आहेत. इथं पेपर आहेत, तिथं पेपर आहेत, बरेच पेपर मी मिळवले आणि अभ्यास सुरू करायला चालू केलं. त्याच्यानंतर यामध्ये मला अशी धक्कादायक माहिती बाहेर यायला लागली की संजय भोसलेनं जे अहवाल केलेला आहे, चौकशी समितीनं या ठिकाणी घरपाळाचा अहवाल करताना 3-3 अहवाल केले या माशांनी. यामध्ये अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आहेत, मुख्य लेखापरीक्षक आहेत, मुख्य लेखापाल आहेत. ह्या माशांनी संजय भोसलेला वाचवण्यासाठी एवढी उठाठेप केलेली आहे की मुळात ही चौकशी समिती ही बोपर समिती आहे. बोपर समिती असं मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय, कागदपत्रांवर बोलतोय. ह्या माशांनी काय केलं, संजय भोसलेला वाचवण्यासाठी यांनी एवढा आटोकाट प्रयत्न केला. पण मी माननीय आयुक्त, अत्यंत कर्तव्यदक्ष आयुक्त, आयुक्तांनी पहिल्या अहवाल केल्यानंतर एखाद्या आयुक्तानं तोच फायनल अहवाल केला असता ठीक आहे. संजय भोसलेनं जी गडबड केलेली आहे, जे घोटाळे केलेले आहेत, त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेले आहेत, हे पेपर ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी दडवून ठेवलेले असतात, ते पेपर माहिती अधिकारात माहिती घेणे आणि त्याचा अभ्यास करणे आणि जनतेसमोर ह्याची माहिती देणे, एवढंच मी काम करतो आहे. मी कुठल्या बिल्डरला, कुठल्या घरमालकाला, बाबा तुला 3 कोटी घरपाळा लावला, 4 कोटी घरपाळा माझ्या पत्रानं, हे कधीही असं होत नाही. त्यामुळं संजय भोसलेनी ह्या तुमच्या लाईव्ह मराठीमध्ये समोरसमोर येऊन माझ्याकडे बसावं आणि त्यांच्या सहीची कागदपत्र मी त्यांना दाखवतो, त्यांच्या सहीची, माझी काही नाही. तर यामध्ये तुम्ही जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, 3,18,00,000 घोटाळ्याचं, हे घोटाळ्याचं प्रकरण काय आहे, हे वेळोवेळी वृत्तपत्रामधून दिलेलं आहे. पण आज तुम्ही खरोखर एका चांगल्या विषयासंदर्भात इथं आल्याबद्दल मी तुमचं प्रथमतः लाईव्ह मराठीचं मी अभिनंदन करतो, कारण तुमच्या माध्यमातून आणखीन याला नागरिकांच्यापर्यंत जाईल ह्याची खरी माहिती. हे संजय भोसलेची सही आहे, माहिती अधिकारात मिळालेले, त्यांनीच मला दिलेलं आहे 13-7. तर ह्यामध्ये चौकशी समितीनं कार्यकाल काढलेला आहे, बाबा एखादं प्रकरण ह्याचं असेसमेंट कधी झाले, किती तारखेपासून झालं. तर ह्याचं माहिती काढली असता 1-4-2003 ही प्रकरणं आहेत आत्तापर्यंतची. ह्या माशानं काय केलं, ह्या 14 आणि 4 18 प्रकरणात आपल्या कार्यकालात येणारी जी रक्कम आहे, म्हणजे कसली रक्कम, की ज्या ठिकाणी प्रत्येक केसमध्ये भाडे कराराप्रमाणे 5% वाढ करणे, 10% वाढ करणे, हे त्यांचं अक्षर आहे आणि त्यांचंच सगळं आहे यामध्ये, आपलं काय नाही. हे संजय भोसलेनं काढलेलं आहे. हर्षल विजयसिंह बेनाडीकर, करदाता क्रमांक 34,840, इथं काय कुळ आहे, ग्रह फायनान्स आहे, इथं सिटी युनियन आहे, एलेक्झर आहे, आणि ह्यामध्ये 5% वाढ कधी करायची आहे, 1-4-2011-12.
1/4/2011-12 जर दिवाकर कारंडे असेल तर तो जबाबदार, संजय भोसले असतील तर ते जबाबदार. पण संजय भोसलेनं आयुक्ताला फसवलं, चौकी समितीला फसवलं आणि ह्या 14 प्रकरणामध्ये आणि 18 प्रकरणामध्ये आपल्यावर बसणारी रक्कम ही दुसऱ्यावर बसवली. कोणावर बसवली? दिवाकर कारंडे, अनिरुद्ध शेटे, नितीन नंदवाळकर, विजय खातू. अहो, प्रकरण 18 आणि 4 दोषी. मग माझ्या माहितीत अधिकारात आल्यानंतर मी आयुक्ताकडं परत ह्याचा चौकशी करा म्हणून साहेबांच्याकडे तक्रार अर्ज दिले. मी आयुक्तांचं अभिनंदन करतो. त्यांनी चौकशी समितीला स्पष्ट शब्दात ताकीद दिली आणि वॉर्निंग दिली की ह्यामध्ये मला स्पष्ट तुम्ही अहवाल द्या आणि मग ह्या घोटाळ्याला, सखोल घोटाळ्याला खरी सुरुवात झाली. यामध्ये चौकशी समितीनं केलेल्या अहवालाप्रमाणे संजय भोसलेनं काम केलं नाही. दुसऱ्या अहवालामध्ये पण तसंच केलं. परत दुसरा अहवाल दिला, परत मी तो अहवाल मागून घेतला, परत आयुक्तांच्याकडे गेलो, साहेब ह्या लोकांनी आणि गडबड यामध्ये केलेले आहे. तर म्हणले बसा शेटे साहेब, बऱ्याच वेळा मला कोरोनासारख्या ह्याच्यातून मला त्यांनी बराच वेळ दिला. आणि साहेब म्हणलं, ही माणसं संजय भोसलेला का वाचवल्यात? दिवाकर कारंडेच्या कारकिर्दीत जी घरफाळा प्रकरणं आहेत काय, 15/9/2019-20 चौकी समितीनं तसं म्हणावं, तर ही प्रकरणं 2003-पासूनची आहेत. आणि मग मी ते साहेबांना सांगितलं आणि कोण ह्यामध्ये संजय भोसले दोषी असू दे, दिवाकर कारंडे दोषी असू दे, हे कोणी सुटता कामा नाही, भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे. माझं कुठल्याही वैयक्तिक अधिकाऱ्याबरोबर देणं घेणं नाही, पण जे अधिकारी जनतेच्या पैशावर दरोडा घालतात त्या अधिकाऱ्यांना मात्र मी बेड्या घालण्याचं काम मी करत आलेलो आहे आणि करणार आहे. दुसरं, ह्यामध्ये तुम्हाला संजय भोसलेची सही दाखवतो. ह्यामध्ये मग तिसरा अहवाल झाला 14/8/2020. ह्या अधिकाऱ्यांच्या बरोबर 10 वेळा माझ्या चर्चा झाल्या. नितीन देसाई साहेबांना म्हणलं, मुख्य लेखापरीक्षकला म्हणलं, मुख्य लेखापालला म्हणलं, अहो तुम्ही अहवालामध्ये स्पष्ट अमाऊंट काढून द्या, कर्मचाऱ्याची नावं घालून द्या, कालावधी घालून द्या. नाही, ते संजय भोसलेनं काढले. अहो, त्यानं भोगच काढलं, त्यानं बनावट काढलं, हे तुम्हाला पेपर घ्या, काढले मग दाखवले. मग परत आयुक्तांनी सांगितलं, परत वॉर्निंग दिली चौकशी समितीला की परिपूर्ण अहवाल द्या. तरी देखील चौकशी समितीनं त्याला वाचवायचा प्रयत्न केला. तर हा माशे आत्ता माझ्या अहवालात त्याची सही आई 4 प्रकरणात बंदिस्त झालेला आहे, अडकलेला आहे. त्यामुळं ह्यामध्ये हा घरपाळ्या घोटाळ्यामध्ये मी जे म्हणलेलं होतं, फिर्यादीचं झाला आरोपी, तर हे आरोपी झालेलं आहे हे सिद्ध आहे. ही संजय भोसलेची सही आहे. कधीची आहे? 12/8/2020 आहे. ज्या प्रकरणात बेनाडीकरांच्या युनियन बँक, ग्रह फायनान्स आणि इलिक्झर इंग्लिश स्पीकिंग कोर्स ह्या प्रकरणामध्ये 1,45,00,000 जबाबदारी संजय भोसलेनं आयुक्तांना फसवून दिवाकर कारंडेंनी 4 कर्मचाऱ्यांवर लावली. 4 कर्मचारी निलंबित झाले, जेलला गेले. त्यानंतर चौकशी अहवालच म्हणतोय, सदर मिळकतीची कर आकारणी 2011-12 आर्थिक वर्षात असेसमेंट फॉर रिव्हायनुसार माहिती संकलित केली आहे. संजय भोसलेने ह्या अहवालात पण कबूल केले. खरं आयुक्ताला फसवायचं, वेगळं द्यायचं. त्यामुळं 2011-12 कर संग्रह कोण? मग त्या चौकशी समितीवर सातत्यानं वाद होऊन, सातत्यानं पेपर देऊन चौकशी समितीला शेवटी संजय भोसले ह्या दोषी असल्याचं सिद्ध करावं लागलं. हे संजय भोसले आहे हिनं ह्या सरळ म्हणलेलं आहे, या मिळकतीचे एकत्र असेसमेंट आमच्या माझ्याकडून झाले आहे. अरे काय संजय भोसले, तुला पुरावा पाहिजे का? किती खोटं करतोस तू? ही तुझी सही आहे. तो नोकर आहे महापालिकेचा, जनतेचा नोकर आहे. तुम्हाला माहिती असू, ते अब्रू नुकसानच्या दावाबद्दल बोलू आपण. नोकर आहे तो, नोकर आहे, महापालिकेचा नोकर आहे. महासभेला आयुक्तांना घरला घालवायचे अधिकार आहेत. दुसरं, ह्या व्यक्तीनं 11/12 पैसे भरलेले आहेत, भाडेवाढ केली नाही. 1,45,00,000 नुकसान यात झालेलं आहे, बरोबर आहे. अरे ते नुकसान तू केलेस आणि दुसऱ्यावर का टाकतोस? तर हे संजय भोसल्याचा जे काय करारनामे आहेत ते उघडकीस आलेले आहेत. ह्यामध्ये तो दोषी आहे. हे मी नव्हे, भूपाल शेट्टीनं नव्हे. आणि भूपाल शेट्टीनं म्हणला, हे संजय भोसलेला दोषी करा, दिवाकर कारंडेला दोषी करा, आयुक्त किंवा ती कमिटी करू शकत नाही. पण कमिटी मात्र वाचवण्याचा प्रयत्न करते, पण त्या पेपरमध्ये मात्र संजय भोसले वाचत नाही. मग हे चौकशीवाला ही आयुक्तांची सही आहे, सरळ तिने लिहिले अतिरिक्त आयुक्ताला. आणि मग हा तिसरा अहवाल झाला. अहो, 18 प्रकरणाचा 3-3 अहवाल करताय? एखाद्या
भोगस चिटिंग करणाऱ्या घरपाळ्याचं नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करताय. तर हे त्यांची सही, त्यांनी दिलेला जबाब, ही अतिरिक्त आयुक्तांची सही, ही आंधळे साहेबांची सही आणि संजय सर, ही काय भोपाळ सिटीची नाही हो, हा परिपूर्ण अहवाल दिला. आता यामध्ये देखील आणि 5 प्रकरणात तो संजय भोसले असल्याचं मी सिद्ध केलेलं आहे. यामध्ये चौकशी समितीची पण चूक आहे की 2003 पासून 2019-20 पर्यंत जे तुम्ही आकडे संजय भोसलेने काढलेले आहेत, अरे ह्याचा वारस दाखव, वारस. मग आता बघा, पहिले 4 कर्मचारी आले, आता स्वतः संजय भोसले आले, आणखीन 7 कर्मचारी. मी संगणकी विभागाचा सिस्टम मॅनेजरचा अहवाल घेतला, म्हणजे ही जी एकूण संख्या 11 झाली. मग पहिल्यांदा 4, अहो पोलीस स्टेशनमध्ये ह्या चौकी समितीच्या अधिकाऱ्यांना आणि त्या संजय भोसलेंना, ते पोलीस अधिकारी म्हणाले, अरे किती बोगस तुम्ही द्यायला लागले, एकच अहवाल द्या ना आमच्याकडं, कोण ह्यात दोष आहे ते काढून द्या ना. आणि अजूनही माझी आयुक्तांना विनंती आहे की आयुक्त साहेब, हे प्रकरण ईडीकडं मी पाठवणार आहे, ईडीकडं. यामध्ये दिवाकर कारंडे दोषी असू दे, संजय भोसले असू दे किंवा आणि कोण असू दे, त्या सर्वांना ह्यामध्ये बेड्या पडायला पाहिजेत. पण त्यांनी केलेल्या कालावधीप्रमाणं घोटाळ्याची जबाबदारी कुणावर येते? दुसरं, यामध्ये चौकशी समितीनं आणखीन एक मोठा म्हणजे प्रकार केलेला आहे की संजय भोसलेनं काढलेल्या ह्या रकमेला मंजुरीच दिलेली नाही, ऑडिट झालेलं नाही. आमचे मुख्य लेखा परीक्षकानं बघायला पाहिजे होतं की बाबा ह्यानं काढलेली जबाबदारी बरोबर आहे काय, ते म्हणतात आम्ही काढलेलं नाही. अरे ह्यानं काढली, हा क्लार्क माणूस, ठरावानं मोठा झालेला माणूस, विद्वत्तेने नाही, ओपन बुक एक्झाम असं करून तो पास झालेला माणूस, ग्रॅज्युएट झालेला माणूस, ठरावानं मोठे झालेला माणूस, ह्या माणसानं काय पण भोगस केलं आणि आयुक्तांना पण ह्यामध्ये त्यानं फसवलेलं आहे, हे आता न्यायालयात सिद्ध होणार आहे. दुसरं, यामध्ये जे काय घोटाळे झालेले आहेत ते मी पेपर दिलेले आहेत, त्याप्रमाणे आणखीन 5 प्रकरणात संजय भोसले येतात. आणि हे आयुक्तांनी आणि चौकशी समितीनं असं जनतेला जाहीर करावं की ती येत नाहीत म्हणून. मग 2003 साली कार्यकाल कुणाचा, जो कोण असेल त्याचा, 2011 साली कुणाचा, तो जो असं 12. मग मी काय केलं, चौकशी समिती अंधारात ठेवायला आली मला. मग मी चल्लावाड गेलो आमच्या कामगार अधिकाऱ्याकडे, अरे म्हणलं 2003 पासून कर अधीक्षक कोण होता, कर संग्राहक कोण होता, ती जी नावं दे, लिस्ट दे. त्या महाशयानं बरोबर दिली की दोन, आणि संजय भोसले आपल्याला माहीत नाही, लाईव्ह मराठीपर्यंत मी आज जाहीर करतोय, हा माणूस KMT ला होता, पण 2003 पासून 2009 पर्यंत हा क्लार्क म्हणून घरपाळ्याला काम केलं आहे, म्हणजे त्याला माहीत आहे ह्या चिटिंग कसं करायचं, कशी गफलत करायची, कुणाच्या असेसमेंटवर किती भाडे कराराचा भाडं दाखवायचं, कसं उडवायचं, ते पेपर कसं गायब करायचं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या 18 प्रकरणामध्ये संजय भोसलेनं चौकशी समितीला कागदपत्र दिलं नाहीत असं चौकशी समिती म्हणते, मी नव्हे. म्हणजे ह्या 4 प्रकरणाचे पेपर कोण नेले? तर ही 4ही प्रकरणं संजय भोसलेच्या कारकिर्दीत आहेत. संजय भोसलेला आव्हान आहे की 4 प्रकरणं कुठं गेली. हे बघा, मूळ नास्ती 18-2020 पत्राने घरपाळा विभागाकडे मागणी केली असता सदर कागदपत्रे उपलब्ध झाले नाही, त्यामुळे चौकशी समितीसमोर विभागाने सादर केलेल्या कागदपत्रामध्ये महापालिका अधिनियम कराधान प्रकरण 8 मधील 15(9) तरतुदीचे पालन झाले नाही, असं कोण म्हणते? नितीन देसाई म्हणतोय, धनंजय आंधळे म्हणतोय आणि तो सरनाईक म्हणतोय. अरे मग ही पेपर चोरून नेले, माझा आरोप आहे, संजय भोसलेनं नेले. चौकशी समिती सांगून पण पेपर देत नाही, संजय भोसले हे तुम्ही पेपर द्या ना, महापालिकेचा तुम्ही नोकर आहे, तुमच्याकडे कर संग्राहक निर्धारकाचा कार्यभाग आहे, मग तुम्ही हे पेपर द्या ना, तुमचा सत्कार करूया, पेपर द्या. हे 4 पेपर तुम्ही 4 प्रकरणांमध्ये दिले नसतील तर पोलीस स्टेशनमध्ये हे पेपर द्यावे लागणार आहेत, ह्याचा ऑनलाईन रेकॉर्ड आहे आणि ते आम्ही काढलेलं आहे. मग चौकशी समितीनं एखाद्या कर्मचाऱ्याला पत्र दिलं, पेपर दे म्हणून त्यानं दिलं नाही, तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा. अहो ह्याने अहवाल बदलला. तुम्हाला दुसरं सांगतो, ह्यातलं जे पहिल्या अहवालात म्हटले की ह्यात आर्थिक नुकसान झाले, आणि ह्याने पानच बदललं. कुणी बदललं? अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, संजय सरनाईक आणि संजय भोसले आणि आंधळे साहेब. म्हणून मी म्हटलं बघा, अहवाल फुटला. तर ज्यानं तयार केला टायपिस्ट, त्या टायपिस्टने सांगितलं मला, साहेब मला पोलीस स्टेशनला बोलवा, हिने अहवाल बदललेला मी सांगतो. आता ते पोलीस स्टेशनमध्ये जाहीर होईल. ओके, पण संजय भोसले यांचं मत आहे की आयुक्तांच्या सूचनेनुसार मी त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, मी गुन्हा नोंद केल्यामुळे मला भोपाळ सट्टे टार्गेट करतात, असं त्यांचं मत आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संजय भोसलेनी गुन्हा जरूर नोंद करावा. महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 81 नगरसेवक आहेत,
81 नगरसेवक असताना फक्त भोपाल सेटच का आवाज उठवतात, हा पण त्यांना एक मोठा प्रश्न पडलेला असं त्यांचं मत आहे. होय, त्यांनी सांगितलं, मी लाईव्ह मराठीची बातमी बघितली, की सगळे माझे नगरसेवक माझ्या पाठीशी आहेत. मी तुम्हाला सांगतो, नगरसेवक हे कधीही भ्रष्टाचाराच्या पाठीशी राहत नाहीत. नगरसेवक माझ्या नेहमी पाठीशी असतात, मला प्रोत्साहन देतात, असं काय नाही आहे. आणि संजय भोसलेंचं मी स्टेटमेंट बघितलं आहे, त्यांनी सभागृहात सांगावं की संजय भोसलेचा कार्यभाग अत्यंत चांगला आहे आणि 81 नगरसेवक मला पाठिंबा द्यायला आलेत. हे संजय भोसलेचं खोटं आहे. जिथं जिथं ते गावतील त्या ठिकाणी आमच्या सन्माननीय नगरसेवकांनी त्यांना झोडपलेलं आहे, त्यांच्या चुका दाखवलेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी हे आरोप आहे तो पाठीमागं घ्यावा. आणि सगळे माझे सहकारी आहेत, ते मला नेहमी भ्रष्टाचार मी काढत असताना मला सहकार्य करतात. या अगोदर तुम्ही अनेक घोटाळे उघडकीस आणलेले आहेत, अनेक कागदपत्रं दिलीत, पुरावे दिलेत, पण ते तेवढ्यापडतंच त्याची व्याप्ती झाली, तिथून पुढे त्या गोष्टीला कुठेतरी पुढे चालना मिळाला नाही असं लोकांचं मत आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नागरिकांना तर संपूर्ण महाराष्ट्रात काय देशात गाजला टीडीआर घोटाळा. त्या टीडीआर घोटाळा जो 2 एकरचा 5 एकर घेण्याचा प्रयत्न, ते नावासकट मी सांगतो आहे, त्याचं नावच आले धर्यशील पांडुरंग यादव. त्यानं जे 7-12 बोगस केला, आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यानं कब्जेपट्टी बोगस केली, शिटे इंजिनियरनं इस्टिमेट बोगस केलं, सहाय्यक संचालक मारुती राठोडनी त्याची फर्स्ट सेकंड स्टेज मंजूर केली, आणि मंजूर केल्यानंतर मी माहिती अधिकारात माहिती गेली घेतल्यानंतर विजय सिंगल त्या खोट्या DRC वर सही करणार. एवढ्यात मी म्हणलं साहेब, आणि त्यांच्या कंबरदुखीमुळं ते थोडंसं घरात होते, मी सगळे पेपर घेऊन गेलो. साहेब म्हणले, हे भयानक खोटं प्रकरण आहे. तर म्हणले, काय आहे शेटेजी? म्हटलं, जागा आहे 2 एकर साहेब. हिने 7-12 बोगस केला, आमच्या हवळ सर्वेअरनं कब्जेपट्टी 5 एकरची केली, जागा 2 एकर, बघा कसा घोटाळा केला. आमच्या शिटी इंजिनियरनी, त्यानंतर मदन भाईक, त्यानंतर देशपांडे या आमच्या इंजिनियरनी 5 एकरचे पैसे भरून घेतले, आणि 5 एकरचे पैसे भरून घेतले की ती त्या ग्राउंडला कोट्यवधी रुपये खर्च आहे, हिने 5 लाख रुपये भरून घेतलेले. आणि हे सगळी माहिती मी दिल्यानंतर सिंगल साहेब म्हणले, शेटे साहेब मैं बच गया, नाही तो मैं जेल में जाता था. आणि DRC मी थांबवली आणि ती रद्द केली. 20 कोटीचा TDR रद्द केल्यामुळं ह्या शहरातल्या जनतेनं जो कष्टाच्या पैशानं TDR विकत घेणार होते, त्यांच्या कष्टाच्या पैशाची होणारी लूट, होणारं नुकसान, हे मी थांबवल्याचा मला आनंद आहे. हे हा 20 कोटीचा TDR मी रद्द केला, आणि नुसतंच रद्द करून बसलो नाही, त्यामध्ये हवळ म्हणून सर्वेअर त्याला निलंबित केलं. मदन भाईक, संजीव देशपांडे यांच्या 3-3 इन्क्रीमेंट गेल्या. भूसंपादन अधिकारी रेड्डी, म्हणजे आयुक्त लेवलचा अधिकारी, त्यांच्या 3 इन्क्रीमेंट गेल्या, त्यांची ताबडतोब बदली झाली. त्यानंतर बिद्री मॅडमनी आमचे सिटी इंजिनियरना हे चुकीचं काम केले म्हणून त्यांना नोटीस दिली. त्याच्यानंतर पुढं ह्याच्यामध्ये जे जे संबंधित होते त्यांच्यावर मी शिवशंकर साहेबांना खरोखर त्यांचं अभिनंदन करतो, की त्याने आल्याला मी त्यांच्याकडे हे सांगितल्यानंतर म्हटलं, साहेब TDR रद्द झाला, 20 कोटीचा TDR रद्द केला, TDR मापाया जो दरोडा घालणार होता महापालिकेवर, त्याचा सुपडा साफ भोपाल शेटे म्हणून मी केला, त्याच्यात पण माझ्याकडे 7000 पेपर माहिती अधिकाराचे मिळवले. संपूर्ण महाराष्ट्रात ते प्रकरण गाजलं. आणि त्यानंतर म्हटलं, साहेब यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. त्याप्रमाणं ह्या संबंधित महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यावर ह्या TDR मापेवर राजारामपूरला गुन्हा नोंद झाला. त्यानंतर आता ते कोर्टात प्रकरण आहे, कोर्टात जर प्रकरण राजारामपुरीनं बी फायनल म्हणून केले, त्याच्यावर मी परत हायकोर्टात जातो आहे. त्यामुळं ह्यामध्ये लोकांना सगळ्या माहीत आहे की 20 कोटीचा TDR. त्यानंतर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ह्यात अनेक आमिष आली, कोट्यवधी रुपयाची आमिष आली, पण ह्या आमिषावर मी लात मारलेला माणूस आहे, मी आहे त्यात वेल सेटेड आहे. फक्त माहिती अधिकारात माहिती घेणे, TDR घोटाळा असू दे, पार्किंग घोटाळा असू दे, परचेस नोटीस घोटाळा असू दे, हा घोटाळे काढणे आणि जनतेसमोर आणणे हा एक माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे. आणि अण्णा हजारेंचा माझ्यावर पगडा आहे. मी आत्तापर्यंत 15,000 पेपर मिळवले आहेत. दुसरं तुम्हाला सांगतो, आता हे जरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई, 2 मंडलाधिकारी बाजीराव पाटील आणि नांगरे ह्या दोघांना निलंबित केले, 1 तलाठी निलंबित केला, आणि त्यामध्ये आपल्याला यश आलं. दुसरं, कळंबा स्मशानभूमीचा घोटाळा काढला.
म्हणजे जिथं जायचं आहे त्या ठिकाणी पण आमचे अधिकारी आणि ते टी डी आर माफिया पैसे खातात. ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं तो घोटाळा काढला, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करून द्यायचे आहेत त्या दिल्या नाहीत. कोल्हापूर महापालिकेनं आत्तापर्यंत 250 जागेला टी डी आर दिलेले आहेत, पण कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जागाच माहीत नाहीत. कोट्यावधी रुपयाचा टी डी आर दिलेला आहे. मग मी सातत्यानं हे पत्रव्यवहार केले, प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांच्याबरोबर माझी बैठक झाली आणि मला अभिमान वाटतो आहे तुमच्या लाईव्ह मराठीला सांगायला, माझ्या ज्ञानाचा एक छोटासा जी आर शासनानं काढला, जॉईंट मोजणी. ह्यापूर्वी जॉईंट मोजणी नव्हती, आता आमच्या सर्वेअर कोण असेल त्यानं पण जायचं आणि भूसंपादन अधिकाऱ्यांनं जायचं. तो ब्रेक बसला. त्यानंतर इनाम चुकवून टी डी आर द्यायचे, बँकाची कर्ज असताना टी डी आर द्यायचे. मी ते कलेक्टरना सुरू केलं, आज कोट्यावधी रुपयाचं इनाम मिळालं. आदरणीय कलेक्टर साहेबांनी पण माझा त्यावेळेला सत्कार केला. त्यामुळं टी डी आरमध्ये आणि मी जे जे घोटाळे बाहेर काढले त्यात मला यश आलेलं आहे. टी डी आर घोटाळा तरी आहेच, पण या व्यतिरिक्त जेमस्टोन घोटाळा किंवा इतर अनेक घोटाळे तुम्ही काढलेले आहेत. घोटाळे काढले गेले तर पुढे त्या घोटाळ्यावर कुठलाच परिणाम किंवा त्या घोटाळ्याचा परिणाम किंवा त्याच्यावर कारवाई झालेली दिसून येत नाही, तर त्यासाठी तुम्ही काय केला पुढं? हां, आता जेमस्टोनचा घोटाळा मी काढला. जेमस्टोनला 76 कोटी रुपये त्याच्यावर कर्ज काढलेला आहे. त्या बिल्डरवर गुन्हे दाखल करा म्हणून मी सांगितलं आहे. दुसरं, त्यामध्ये घरपाळा कमी आकारणी संजय भोसलेच्या कारकिर्दीत झालेले आहे. आता काय व्हायले, आयुक्त माझ्यावर अर्जावर लिहून देतात आणि जो भ्रष्टाचार आहे त्याच्याकडेच पाठवतात. मग अजूनही संजय भोसलेनं जेमस्टोनची माहिती दिलेली नाही. मला आव्हान आहे संजय भोसलेला की तुम्ही जेमस्टोनची माहिती का दिलेली नाही अजून? तुम्ही करसंग्राहक प्रभारी करसंग्राहक आहे, ते काय विद्वत्तेनं मोठा झालेला नाही, तर तुम्ही का माहिती देत नाही? तर तुम्हाला दुसरं सांगतो, मी आयुक्तांचं अभिनंदन केलं, ह्याच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे. आता ज्यानं NOC दिली, अहो कोल्हापूर महापालिकेच्या मार्केटवर BOT तर्फे दिलेल्या मार्केटवर तुम्ही 76 कोटीचं कर्ज काढता आणि महापालिका NOC देते, तर ते जे देणारे अधिकारी हे 100% ह्यात निलंबित होणार आहेत. आणि ह्याच्यावर ही नितीन देसाईंची चौकशी समिती आहे, आंधळींची चौकशी समिती आहे. कालच त्यांना म्हणलं, चौकशी समिती काम करते का नाही? तर तो जेमस्टोनचाही घोटाळा हा संजय भोसलेच्या कारकिर्दीत झालेला आहे घरपाळा घोटाळा, तो देखील ताबडतोब त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि तो देखील बाहेर येणार आहे. दुसरं, ह्या 14 आणि 18 प्रकरणानंतर मी परत स्टार बाजारची माहिती घेतली. स्टार बाजारमध्ये ही प्रचंड माहिती आहे, ह्यात संजय भोसलेची अचिव्हमेंट आहे, ह्याच्यात संजय भोसलेची सही आहे. ह्यामध्ये संजय भोसलेच्या कारकिर्दीत 6 कोटी 25 लाख रुपयाचं महापालिकेचं नुकसान झालेलं आहे. 6 कोटी 25 लाख हे भोपाल शेट्टी काय पत्र देऊन म्हणत नाही, हे अभिजित चौधरी आणि दिवाकर कारंडेनं आयुक्तांच्या आदेशानुसार केलेली ही स्टार बाजारवरची कारवाई आहे. तर कशी आहे ही फसवणूक? तर स्टार बाजारचा करार आहे, इथं करार आहे, काही रजिस्टर करार आहे, ह्यात 8 लाख रुपये भाडं आहे. किती? 8 लाख रुपये भाडं आहे स्टार बाजारचं. आणि संजय भोसलेनं भाडे आकारणी केल्या 25,000. म्हणजे ज्या माणसाला वर्षाला 70 लाख रुपये फाळा यायला पाहिजे, ते या माणसानं केला आहे 10 लाख. आणि 6 कोटी 25 लाखाची नुकसानीच्या जबाबदारीबद्दल बोलल्यानंतर त्यानं असं पेपरला दिलं, तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिलं की आयुक्तांची नोटीस न्यायालयानं रद्द केली, फेटाळली. मग ह्याला उत्तर म्हणलं, भोपाल शेट्टी देऊन उपयोग नाही, आमचे महापालिकेचे पॅनेलवरील अत्यंत कर्तव्यदक्ष वकील ॲडव्होकेट घाडगेस यांनी ह्याला विवेक घाडगे यांनी काय केलं, लगेच त्याला म्हटलं बाबा हे दाव्याची नोटीस फेटाळल्या काय, तेवढं डिक्लेरेशन द्या. त्यांनी सरळ सांगितलं की ह्या 6 कोटी रुपये मागणीच्या नोटीसवर न्यायालयानं कुठलीही नोटीस रद्द केलेली नाही, कुठलाही स्टे नाही. उलट त्यांनी पुढं सांगितलं विवेक घाडगेनी की आम्ही ह्याच्या विरुद्ध लवकर पैसे वसूल होण्यासाठी हायकोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. संजय भोसले खुलासा करायचा, हे 6 कोटी 25 लाखाचं तुम्ही नुकसान केले का दिवाकर कारंडेनं केले? दिवाकर कारंडेनं केलं असेल त्याला फास लावतो, त्याचे फक्त मला पेपर द्या. हे तुमचे पेपर मिळाले आहेत, तुम्ही केलेले पेपर मला मिळालेले आहेत, त्यामुळं 6 कोटी 25 लाखाची जबाबदारी तुमच्याकडे आहे, आयुक्तांनी तुमची चौकशी चालू केलेली आहे. दुसरं, बिग बाजारच्या प्रकरणात त्यांचा करार आहे 3.5 लाखाचा, तुम्ही भाडं लावताय 60,000. हे तुमचे सगळे असेसमेंट आहेत, हे तुमचे सगळे पेपर आहेत, हे सगळेच म्हणजे संजय भोसलेचे पेपर आहेत, हे माझे काही पेपर नाही आहेत. तर ह्यामध्ये हे बिग बाजारचं प्रकरण केवढं मोठं आहे बघा, ह्यात त्यांचे सही आहे.
तर यामध्ये 2,24,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे असं मी म्हणत नाही हो. मी जर कुणाला दिलं की 2,24,00,000 नुकसान आहे चालेल काय, हे सह्या कुणाचे आहेत, आयुक्तांच्या सह्या आहेत. आणि यामध्ये संजय भोसले दोनच प्रकरणात तुम्ही 7,25,00,000 आणि 2,25,00,000 म्हणजे 8,50,00,000 रुपयाचं नुकसान तुम्ही 8,50,00,000 रुपये तुम्ही नुकसान केले. तुम्ही जनतेची माफी मागायला पाहिजे, तुम्ही स्वतःहून घराला जा म्हणजे जायला तयार आहे तुम्ही, खरं तुम्हाला तसं घालवणार नाही मी, तुम्हाला बेड्यात ठोकणार आहे यात, तुम्हाला निलंबित करणार. आणि आयुक्तांनी सांगावं, आज तुमच्या माध्यमातून सांगतो, आयुक्तांनी सांगावं की 8,25,00,000 रुपयाचं नुकसान हे संजय भोसलेनं केलेलं आहे का दिवाकर कारंड्यानं केलेलं आहे. संजय भोसले समोरसमोर या पेपर घेऊन, मी पेपरवर बोलतो आहे, तो कोण त्यात अधिकारी आयु मी आयुक्तावर पण बिद्री मॅडमवर पण रिट पिटिशन दाखल केलेला मी नगरसेवक आहे. कोणी असू दे मोठा, त्याचं नाव आलं म्हटलं की तिथं आपले ॲक्शन आहे. संजय भोसले तुमचे एवढे प्रकरणं माझ्याकडे आले आहेत, दुसरे भयानक प्रकरणं माझ्याकडे आले आहेत, मी सही शिक्क्यासकडं माझे तुमच्याकडे आहे. तुम्ही काही प्रकरणात कर संग्राहक नसताना देखील सह्या केल्यात संजय भोसले, माहिती अधिकारात माहिती मला मिळाल्या. म्हणजे तुमच्याकडं कर संग्राहक अधिकाऱ्याचा चार्ज नसताना तुम्ही 22/2/2008 कर संग्राहक म्हणून सह्या केल्यात, हे तुमच्यावर फास आवळला जाणार आहे. दुसरं, तुम्ही एवढं मी चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे म्हणते तुम्हाला त्याचाच अहवाल देतो मी. कोळेकर साहेबांचा जे महापालिकेतले मुख्य लेखापरीक्षक होते कोळेकर साहेब, त्यांचा अहवाल माझ्याकडे आहे. त्या अहवालामध्ये संजय भोसले तुम्ही तुमचं काम बरोबर नाही म्हणून त्याने 11/12 ह्या माणसानं प्रचंड नुकसान केलेलं आहे म्हणून तुमच्यावर आक्षेप नोंदवले आहेत. आक्षेप मुख्य लेखापरीक्षकनं आणि त्याची माहिती अधिकारात माहिती मला मिळाली. तुम्हाला मी लेखी प्रश्न दिला आहे, आंधळे साहेबांना पण दिलं, हे खरं आहे का खोटं सांगा. आणि ह्या सभेला मात्र तुम्ही या. गेल्या वेळेला मी होम क्वारंटाईन होतो, लोकांच्या आशीर्वादामुळं पुण्यामुळं अत्यंत व्यवस्थित झालेलो आहे. तुम्ही खरोखर या तिथं महासभेमध्ये आणि स्थायी समितीमध्ये या. आणि 2011 कोळेकर साहेबांचा हा अहवाल आहे, या अहवालाला उत्तर द्या. माहिती म्हणून तुम्हाला सांगतो की 11/12 जे घरफळ्याचं ऑडिट झालेलं आहे त्या ऑडिटमध्ये त्या ऑडिटरनं ह्या माशाला 6 पत्रं दिली पण ह्यानं पेपर दिले नाहीत. त्यामुळं तर ते एवढे वरिष्ठ व्यक्ती त्यांच्या क्लॉथ मार्केटच्या तिथं गेले घरफळा ऑफिसमध्ये, तर हा माणूस तिथून पळून गेला. त्यांच्या अहवालामध्ये आहे की ह्यानं फार मोठं नुकसान केलेलं आहे आणि त्यांचा अहवाल त्या दिवशी मी महासभेत जाहीर करणार आहे. तुम्ही या अगोदर अनेक आरोप संजय भोसले यांच्यावर केलेले आहे, त्यामुळे त्यांनी आब्रू नुकसानीचा 5 कोटीचा दावा दाखल करतो असं सांगितलेलं आहे. पुढच्या 8 दिवसात जर तुम्ही जाहीर माफी मागितली नसेल तर मी आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं त्याने जाहीर केलेलं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, यापूर्वी बऱ्याच TDR माफी असू देत इतर असू देत त्यांनी मला अशा नोटीस देण्याचा जाहीर केलेलं होतं आणि त्यांनी ती नोटीस दिली नाही कारण माझ्याकडे पेपर असल्यामुळं. संजय भोसलेच्या नोटीसचं आव्हान मी स्वीकारलेलं आहे आणि त्याला माझं एकच उत्तर आहे ह्या कागदपत्रानुसार त्यांच्या सह्यानुसार चौकी समजा की संजय भोसलेला बेड्यात ठोकणे हेच त्यांच्या अब्रू नुकसानच्या दाव्याला माझं उत्तर आहे. कारण त्यांचीच कागदपत्रं त्या नुकसान भरपाईला मी देणार आहे त्यांच्या वकिलांना, महाशाला आणि न्यायालयात. ही संजय भोसलेनं मला माहिती अधिकारात दिलेलं 3,18,00,000 रुपयाची नुकसान भरपाई. ह्या कार्यकालामध्ये संजय भोसले 7 प्रकरणात जबाबदार आहे. ही जबाबदारी कशी या चौकी समितीच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यानं दिलेलं आहे. तुम्हाला संजय भोसलेची सही मी दाखवली, त्यानं कबूल केलेलं आहे. असे पेपर दाखवायचे, ही संजय भोसलेची सही. त्यामुळं न्यायालयात ज्यावेळेला हे पेपर जातील तर उलट न्यायालयामध्ये हा दावा फेटाळला जाईल गुणवत्तेवर. आणि उलट मी आयुक्त त्यांना निलंबित करणार, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल होणारच, पण मी स्वतः संजय भोसलेंचे पेपर घेऊन ह्या चौकशी समितीच्या विरुद्ध आणि संजय भोसलेच्या विरुद्ध मी स्वतः फौजदारी दावा दाखल करणार आहे. आणि ह्याचे पत्र मी जिल्हा पोलीस प्रमुख देशमुख साहेबांना दिलेले आहेत, आदरणीय प्रेरणा कट्टी पोलीस उपाधीक्षक त्यांना दिलेले आहेत, लक्ष्मीपुरीचे गुजर साहेब त्यांना देखील मी दिलेले आहेत. त्यामुळं माझा देखील प्रायव्हेट गुन्हा फौजदारीचा संजय भोसलेवर होणार आहे. त्याचबरोबर त्यानं बेकायदेशीर खोटं प्रमोशन घेतलेलं आहे, हायकोर्टाची माझ्याकडे ऑर्डर आहे, ती ऑर्डर देखील मी आयुक्तांना काल दिलेली आहे. त्यामुळं संजय भोसलेचं
जे प्रमोशन झालेलं आहे KMT कडून ते इथल्या इंडस्ट्रियल कोर्टानं फेटाळलेलं आहे, उच्च न्यायालयानं फेटाळलेलं आहे. संजय भोसले त्या पदावर राहू शकत नाही. मी त्यानं घेतलेल्या पदावर त्यानं काल सांगितलं, मी सहाय्यक आयुक्त काम केले, मी कर संग्रह काम केले, KMT आता KMTचा पण घोटाळा मी काढतोयच. तर ज्या ज्या पदावर काम केलेलं आहे त्या पदावर जनतेच्या पैशाच्या कष्टाच्या पैशातून ह्या महाशयाचा पगार दिलेला आहे तो सगळा पगार संजय भोसले तुमच्याकडून वसूल होणार आहे. हायकोर्टाची ऑर्डर आहे, तुम्ही ती दडवली पण ती मला माहिती अधिकारातून मिळालेली आहे आणि तुम्हाला ह्या माध्यमातून जाहीर करतो की मुंबई हायकोर्टाची ऑर्डर तुम्ही जे दाखल केलेला कर अधीक्षक कर संग्राहक आणि क्लार्क या संदर्भात गुणवत्तेनं झालेलं नाही, एप्लॉयमेंटकडून झालेलं नाही, ठरावानं तुम्ही मोठा झालेला आहे आणि हायकोर्टाची ऑर्डर ह्यात झालेली आहे का नाही तुम्ही उद्या जाहीर करा, जाहीर करा. तुम्ही तुमच्यात खरोखर जर नैतिकता असेल तर आणि सगळे घेतलेले पगार तुमची आयुक्तांनी 24 तासात गाडी काढून घेतली संजय भोसले, तुमची लायकी काय राहिली? त्याच्यानंतर तुमच्या घरात कंडक्टर तुम्ही नेत होता त्याला काढलं, त्याच्या पगाराची पण वसुली तुमच्याकडे व्हायला आलेली आहे. तुमची गाडी काढून घेतली संजय भोसले 24 तासात, त्याचं उत्तर द्या. मी स्वच्छ अधिकारी, मला नगरसेवकांचा पाठिंबा, कोणी नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देणार नाहीत, कुणाला देणार नाहीत. जे भ्रष्टाचार करतात त्यांना गाडायचं काम सगळे नगरसेवक करतात, मी पण करतोय. त्यामुळं तुम्हाला कोणाचा तुम्ही घ्या बरं गाडी परत, घ्या गाडी परत. तुम्ही 7 वर्षाच्या गाडीवर खर्च झालेला इंधन खर्च, पेट्रोल खर्च, मेंटेनन्स खर्च संजय भोसले तुम्ही भरायचा आहे. गाडी काढल्यावर त्याच्यावर बोला ना, गाडी काढल्या काढून घेतली, गाडी परत मला मिळाली, घ्या की पत्रकार परिषद. काय लायकी राहिली हो तुमची? आयुक्तांनी 24 तासात गाडी काढून घेतली संजय भोसले, काय काय तुम्हाला अधिकार आहे हो? 6 वर्ष त्या गाडीतनं फिरला, जनतेच्या पैशाच्या कष्टाच्या पैशातून गोर गरीब वंचित लोकांनी घरपाळा भरला, त्याचं पेट्रोलवर तुम्ही ऐश केली, त्याचा खर्च देखील वसूल करायची तुम्हाला नोटीस आता चालू केली आयुक्तांनी द्यायला. सत्यावर बोला, सत्यावर पेपरवर बोला संजय भोसले, आणि जेलला जायची तयारी करा. अधिकारी संजय भोसले यांनी दिलेल्या अब्रू नुकसानीच्या नोटीसला माझं एकच उत्तर, ते म्हणजे बेड्या टोकणे, असं माजी उपमहापौर भूपाल सट्टे यांचं म्हणणं आहे. माजी उपमहापौर आणि नगरसेवक भूपाल सट्टे यांनी काढलेल्या घरपाळा प्रकरणाचा शेवट काय होणार याकडे कोल्हापूरमधल्या जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीचं उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.